फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला। यातील सविस्तर माहिती अशी की सलीम नदाब वय वर्षे 25 राहणार नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद। या तरुणाने दिनांक 22/10/2022 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास राहत्या घरी घरगुती कारणावरून फिनेल पिले। फिनेल पिल्याने त्याला त्रास होऊ लागला व त्याला अस्वस्थता जाणू लागली, त्यामुळे त्याला उपचारासाठी नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले। येथे प्राथमिक उपचार करून रेफरने त्याला आज दिनांक 23/10/2022 रोजी दुपारी 1:50 सुमारास सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले। या तरुणाला त्याचे वडील सलीम नदाब यांनी दाखल केले होते। सध्या रुग्णाची स्थिती स्थिर आहे, रुग्ण शुद्धीवर आहे। या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे।